स्वागत आजच्या ठळक घडामोडी. दहावी बोर्डाच्या परीक्षेत कोकण बोर्डानं मारली बाजी, तर आपल्या खेड तालुक्याचा निकाल 98.33%. खेड तालुक्यातील विद्यार्थ्यांनी राखली प्रशालेच्या 100% निकालाची परंपरा कायम. महाड तालुक्यातील शालांत परीक्षेतील विद्यार्थ्यांचा एकूण निकाल 97.58%. साडवलीचा पार्थ ब्रीद ठरला कोकण बोर्डात प्रथम क्रमांक पटकावणारा रत्नागिरी जिल्ह्यातील पहिला विद्यार्थी. मंडणगड तालुक्यातील पालवणी जांभूळनगर येथे भव्य शिवस्मारक उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न. सविस्तर वृत्त. नुकत्या जाहीर झालेल्या 10वी बोर्डाच्या परीक्षेत कोकण बोर्डानं बाजी मारत आपलं पहिलं स्थान कायम ठेवलं असून तब्बल 99% निकाल संपूर्ण कोकण बोर्डाचा लागला आहे. त्यामध्ये खेड तालुक्याचा 98.33% इतका निकाल लागला असून 2040 विद्यार्थी तालुक्यातून उत्तीर्ण झाले आहेत. संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या 10वीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल सोमवार दिनांक 27 मे रोजी जाहीर झाला असून यामध्ये संपूर्ण राज्याचा निकाल हा 95.81% इतका लागलाय. सर्वात जास्त कोकण बोर्डाचा 99%, तर सर्वात कमी नागपूर बोर्डाचा 94.73% इतका निकाल आहे. यंदाच्या वर्षी देखील मुलींनी बाजी मारली असून गतवर्षीपेक्षा 2.65% मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण वाढलं आहे. खेड तालुक्यात देखील 10वीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलं असून तब्बल 98.33% इतका निकाल संपूर्ण तालुक्याचा लागलाय. यंदाच्या 10वीच्या परीक्षेला तब्बल 2068 विद्यार्थ्यांनी तालुक्यातून नोंदणी केली होती. त्यापैकी 2062 विद्यार्थी 10वीच्या परीक्षेत बसण्यास पात्र ठरले होते. या 2062 विद्यार्थ्यांपैकी 703 विद्यार्थी डिस्टिंक्शन मध्ये पास झालेत, तर तब्बल 881 विद्यार्थी ग्रेड ए मध्ये, तर 394 विद्यार्थी ग्रेड 2 मधून उत्तीर्ण झालेत, तर केवळ 64 विद्यार्थी हे पास ग्रेड मध्ये उत्तीर्ण झाल्याचं पाहायला मिळत आहे. एकूण तब्बल 2040 विद्यार्थी तालुक्यातून उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या घवघवीत यशाबद्दल त्यांचे आणि शिक्षकांचं सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. खेडमधील LP इंग्लिश स्कूल खेड ज्युनियर कॉलेजमधील 10वीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित करत प्रशालेचा यंदाचा निकाल देखील 100% लागला आहे. प्रशालेमध्ये प्राची दिनेश शिगवण हिनं 96.20% मिळवत प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. अक्षरा राकेश भालेकर 91.60% मिळवत द्वितीय, ऋषभ जनक शिंदे 90.20% मिळवत तृतीय, तर रिद्धी रवींद्र मिसाळ 89.60% मिळवत चौथी आले. चंदना जीवन कुळे ही प्रशालेमध्ये 87.40% मिळवत पाचवी आली आहे. याचबरोबर रिया रोशन भोसले 86.40, सुनील जानकर 86.20, कस्तुरी कृष्णा खेडेकर 85.80, नेहा मथुराम खेडेकर 85% मिळवत त्यांनी यश प्राप्त केलंय. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे मुख्याध्यापक आणि संस्थेच्या वतीने तसेच पालक वर्गाच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे. नमस्कार, मी बाळासाहेब भगत सर, प्राचार्य LP इंग्लिश स्कूल खेड. आज इयत्ता 10वीचा निकाल जाहीर झाला आहे. आमच्या प्रशालेचा निकाल 100% लागलेला आहे. प्रशालेत कुमारी प्राची दिनेश शिगवण 96.20% गुण मिळवून प्रशालेत प्रथम आलेली आहे. कुमारी अक्षरा राकेश भालेकर 91.60% गुण मिळवून प्रशालेत द्वितीय आलेली आहे. कुमार ऋषभ जनक शिंदे 90.20% गुण मिळवून प्रशालेत तृतीय आलेला आहे. असे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केलेले विद्यार्थी आहेत. विशेष योग्यता श्रेणीमध्ये 25 विद्यार्थी आहेत. प्रथम श्रेणीमध्ये 33 विद्यार्थी आहेत. द्वितीय श्रेणीमध्ये 27 विद्यार्थी आहेत. तृतीय श्रेणीमध्ये 4 विद्यार्थी आहेत. असे 89 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक, मार्गदर्शक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रशालेच्या व संस्थेच्या वतीने खूप खूप अभिनंदन, धन्यवाद. ज्ञानदीप
शिक्षण प्रसारक मंडळ खेड रत्नागिरी या शैक्षणिक संस्थेच्या कैलासवासी प्रभाकर गजानन कांबळे ज्ञानदीप विद्या मंदिर भडगाव या प्रशालेतील मंजिरी उमेश कुमार बागल, अन्वय प्रमोद कांबळे, यश संतोष साबळे यांनी 99.60% गुण मिळवून प्रशालेत प्रथम, तर राधिका अमित रांगडे 99.20% गुण मिळवून प्रशालेत द्वितीय, वेदिका गणोजी माने 98.80% गुण मिळवून प्रशालेत तृतीय, सायली राजेंद्र भालेराव 98.40% गुण मिळवून प्रशालेत चौथी, गौरी गोपीनाथ पवार आणि शमिका सुधीर शिंदे 98.20% गुण मिळवून प्रशालेत पाचव्या आल्या आहेत. एकूण 45 विद्यार्थ्यांपैकी 34 विद्यार्थ्यांनी 90%पेक्षा अधिक गुण मिळवले. तसेच सर्व विद्यार्थी विशेष योग्यता श्रेणी प्राप्त करून उत्तीर्ण झाले आहेत. संस्कृत विषयात अन्वय प्रमोद कांबळे 100 गुण, गणित विषयात अन्वय प्रमोद कांबळे 100 गुण, समाजशास्त्र विषयात वेदिका माने 100 गुण मिळवत प्रथम आले आहेत. यंदा परीक्षेस प्रविष्ट 45 विद्यार्थ्यांची टक्केवारी 90%पेक्षा अधिक गुण प्राप्त 34 विद्यार्थी आणि विशेष योग्यता श्रेणी 78-89% गुण प्राप्त 11 विद्यार्थी अशी आहे. या विद्यार्थ्यांना संस्थेचे सल्लागार आणि पुणे येथील तज्ज्ञ मार्गदर्शक श्रीरंग बापट, मुख्याध्यापक राजकुमार मगदुम, पर्यवेक्षक संतोष भोसले, वर्गशिक्षक विनोद टेंबे, सुनील यादव, महादेव वाघमोडे, संदेश जाधव, शांतीलाल आव्हाड, रागिणी जामकर, रामचंद्र भिंगारे, दिलीप मोहिते यांनी मार्गदर्शन केलं. विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉक्टर रमणलाल तलाठी, सरचिटणीस माधव पेठे, खजिनदार विनोद बेंडखळे, विश्वस्त पेरा जोयसर, जनसंपर्क अधिकारी दीपक लठ्ठा, संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराती, संस्थापक सदस्य भालचंद्र कांबळे, चंदन पाटणे, प्रफुल महाजन, अनिल शिवदे, रुपल पाटणे आणि सल्लागार मंडळ सदस्य, प्रशालेचे मुख्याध्यापक राजकुमार मगदुम आणि इतर सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केलं आणि कौतुक केलं. मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या SSC परीक्षेत प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था आंबव संचलित कैलासवासी मीनाताई ठाकरे माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी पार्थ केतन ब्रीद याने 100% गुण मिळवून घवघवीत यश संपादन करत राज्यात कोकण विभागात पहिला क्रमांक पटकावत शाळेसह तालुक्याचं नाव राज्यात चमकवलंय. कैलासवासी मीनाताई ठाकरे हायस्कूल साडवलीचा सलग 18व्या वर्षी 100% निकाल लागलाय. प्रथम क्रमांक प्राप्त पार्थ केतन ब्री याने 100% गुण मिळवून कोकण बोर्डात प्रथम येण्याचा मान पटकावला. त्याचे वडील केतन ब्री हे याच विद्यालयात शिक्षक आहेत. विद्यालयाने सलग 18व्या वर्षी 100% निकालाची परंपरा राखली असून एकूण 62 विद्यार्थ्यांपैकी 16 विद्यार्थ्यांना 90%पेक्षा जास्त गुण मिळाले आणि 35 विद्यार्थी विशेष प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झालेत. तसेच 11 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी प्राप्त केली. विद्यालयाच्या सर्व यशस्वी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक गणेश जोशी, जितेंद्र यादव, विशाखा सोमण, मीना कोळपे, अनंत गिटे, केतन ब्रीद, निलेश भुरवणे, समीर यादव यांचे संस्था अध्यक्ष रवींद्र माने, उपाध्यक्ष मनोहर सुर्वे आणि कार्याध्यक्ष नेहा माने आणि संस्था पदाधिकारी, स्थानिक सल्लागार समिती सदस्य, ग्रामस्थ, पालक तसेच मुख्याध्यापक नलावडे यांनी अभिनंदन केलं आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कोकण बोर्डात प्रथम क्रमांक प्राप्त करत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल पार्थचं सर्वत्र अभिनंदन होत आहे. खेड शहरातील श्रीमान चंदुलाल शेठ प्रशालेच्या इयत्ता 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये प्रशालेचा 96.29% इतका निकाल लागलाय. यंदाच्या वर्षी प्रशालेची विद्यार्थिनी धनश्री अभिजित लंबाडे हिनं 96.60% गुण मिळवत प्रशालेत प्रथम येण्याचा मान पटकावला. खेड शहरातील श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल आणि कला विज्ञान आणि वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय खेडनं नुकत्याच पार पडलेल्या SSC मार्च 2024 परीक्षेत घवघवीत यश संपादन केलं असून तब्बल 96.29% निकाल लागलाय.
यंदाच्या 10वीच्या परीक्षेस प्रशालेतून 81 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 78 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून प्रशालेतील धनश्री अभिजित लंबाडे या विद्यार्थिनीनं 96.7% गुण मिळवून प्रथम, तर रिया परशुराम दवंडे हिनं 91.80% गुण मिळवत द्वितीय, ओम सुभाष कदम यानं 90.40% गुण मिळवत तृतीय, ज्ञानेश्वरी संजय भालेकर हिनं 89.40% गुण मिळवत चौथा, तर सोहम सुनील बुधकर यानं 86% गुण मिळवत पाचवा क्रमांक पटकावला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचं संस्थेचे अध्यक्ष हिराचंद बुटाला, कार्याध्यक्ष मंगेश बुटाला, उपाध्यक्ष नंदकुमार गुजराती, संस्थेचे विश्वस्त विलासभाई बुटाला, प्रशाला समितीचे चेअरमन राजेश बुटाला, प्रायमरी विभागाचे चेअरमन संजय मोदी, बेहरे टेक्निकल इन्स्टिट्यूटचे चेअरमन पंकज शहा, सदस्य अजित बुटाला, प्रशालेचे मुख्याध्यापक घोळे सर, पर्यवेक्षक कांबळे सर तसेच शिक्षकांनी अभिनंदन केलं. खेड तालुक्यातील भरणे नाका येथील नवभारत हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज भरणे शाळेचा इयत्ता 10वीचा बोर्ड परीक्षेचा निकाल 96.93% इतका लागला असून यंदाच्या वर्षी प्रशालेची विद्यार्थिनी तृप्ती अनिल रेमजे हिनं 90.80% गुण मिळवत प्रशालेत प्रथम येण्याचा मान पटकावला. खेड तालुक्यातील आणि शहराजवळील भरणे नाका येथे असणाऱ्या नवभारत हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज भरणेनं नुकत्याच पार पडलेल्या SSC मार्च 2024 परीक्षेत घवघवी यश संपादन केलं असून तब्बल 96.93% निकाल लागला आहे. यंदाच्या 10वीच्या परीक्षेत प्रशालेतून 163 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 158 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून प्रशालेतील तृप्ती अनिल रमजे या विद्यार्थिनीनं 90.80% गुण मिळवून प्रथम, तर श्रेया विलास कुळे हिनं 90.60% गुण मिळवत द्वितीय, कपिल धनाजी मिरागणे यांना 88.20% गुण मिळवत तृतीय, सोहम मंगेश उतेकर 87.20% गुण मिळवत चौथा, सुरेखा गुरुप्रसाद मेस्त्री 85.80% गुण मिळवत पाचवा क्रमांक पटकावलाय. 10वीच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं कुणबी शिक्षण प्रसारक संस्था खेडचे अध्यक्ष भीम गोवळकर साहेब, सचिव ॲडव्होकेट टूल डफडे, उपाध्यक्ष श्रीधर कांगणे साहेब, सहसचिव द भी धुमक साहेब, खजिनदार बैकर साहेब, शाळा समिती अध्यक्ष दत्ता शेठ बैकर, सर्व संस्था पदाधिकारी प्राचार्य सोनवलकर सर, उपप्राचार्य सप्पाळ, पर्यवेक्षक देवकाते, सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. खेड येथील लायन्स एज्युकेशन सोसायटी संचलित LTT इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजनं इयत्ता 10वी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलं असून प्रशालेचा निकाल 100% लागला आहे. प्रशालेतील 165 विद्यार्थ्यांपैकी 116 विद्यार्थी विशेष प्रावीण्य संपादन करून पास झाले. 59 विद्यार्थ्यांनी 80% अधिक गुण संपादन केले. ईशा रवींद्र पवार 96.2, श्रुती समीर खोत्रे 96%, सफा अली कासमी 94%, नील वैभव बने 94%. या विद्यार्थ्यांनी प्रशालेत अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय येण्याचा मान मिळवलाय. संस्थेचे माननीय अध्यक्ष अहमदबाई मुकादम तसेच रवेज मुकादम, मजीद खतीब, जयेश गुहागरकर, प्रेमल चिखले, चंद्रकिरण वैद्य, विलीन पाटणे, पुष्कर नेने, समन्वयक जॉय सर, LC जॉय, मुख्याध्यापक सारन सर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका कुडाळकर मॅडम आणि मान्यवरांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. खेड शहरातील बजमत ए इमदादियाच्या MIB गर्ल्स ज्युनियर कॉलेजच्या SSC मार्च 2024 परीक्षेचा निकाल 100% लागलाय. उल्फत विलायत अली मुकादम 95.80, जोया मेहदी हसन महदेवी 93.20, रिबाना महम्मद अली उतारकर आणि सिमरन रिजवान नोशेकर 91.80, अमिना हुसेन मणियार 91% आणि मारिया रियाज मागजनकर 90.80% गुणांसह अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकांनी उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यापैकी 23 विद्यार्थिनी विशेष, 19 विद्यार्थिनी प्रथम, 7 विद्यार्थिनी द्वितीय आणि 1 विद्यार्थिनी तृतीय श्रेणी प्राप्त करून पास झाले. सर्व यशस्वी विद्यार्थिनी, मार्गदर्शक शिक्षक आणि पालकांचं, संस्था अध्यक्ष ARD खतीब, सर्व संस्था सदस्य, मुख्याध्यापक शाहबुद्दीन प्रकाश सर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांनी अभिनंदन केलंय.
एसएम फाउंडेशन एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्ट संचलित एसएम इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्सचा निकाल 100% लागला. प्रथम क्रमांक अमीन अफजल 94.20%, द्वितीय क्रमांक परकार आदिबा मुझम्मील 94.20%, तृतीय क्रमांक सनी सचिन बुदर 83.80% मिळवत यश प्राप्त केलंय. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे प्रशालेच्या संस्थेचे अध्यक्ष कैयूम नाडकर, संस्थेचे सचिव आणि प्रशालेच्या मुख्याध्यापिका डॉक्टर अंजुम कैयूम नाडकर, उपमुख्याध्यापक सागर मोरे सर, सर्व शिक्षक आणि पालक वर्गाकडून अभिनंदन करण्यात येत आहे. सर्व शिक्षकांचं सुद्धा कौतुक करण्यात येत आहे. महाड तालुक्यातील शालांत परीक्षेतील विद्यार्थ्यांचा एकूण निकाल 97.58% एवढा लागल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली. एकूण 2351 विद्यार्थ्यांपैकी 2314 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यामध्ये डिस्टिंक्शन कॅटेगरीमध्ये 737, प्रथम श्रेणी 824, द्वितीय श्रेणी 574, तर 5 क्लासमध्ये 123 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नवयुग विद्यापीठ ट्रस्ट लाडवली येथील मराठी माध्यमिक शाळेचा 10वी बोर्डाचा 100% निकाल लागला असून या शाळेत प्रथम क्रमांक दिव्या दिगंबर पांडे 92.80%, द्वितीय आर्यन सतीश पोकळे 92%, तृतीय सानवी विवेक पवार 88.80% मिळवत यश संपादन केलं आहे. संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट रणजितसिंह जाधवराव, सचिव श्रीकांत सहस्रबुद्धे, विश्वस्त अश्विनी राजे रणजितसिंह जाधवराव, श्री कल्पेश पटेल, प्रकाश कोळवणकर, प्रशांत दरेकर, प्रशासन अधिकारी, माध्यमिकचे मुख्याध्यापक मनोहर पाटील, तसेच इतर सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलंय. नवयुग मराठी माध्यमिक शाळेची 100% निकालाची परंपरा यावर्षी सुद्धा कायम राखली. विशेष बाब म्हणजे नवयुगच्या एकाही विद्यार्थ्यानं खासगी शिकवणी लावली नव्हती. शाळेतील शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांचा अभ्यास करून घेतला. 10वीच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं प्रशालेच्या वतीने अभिनंदन करण्यात आलं असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. दिनांक 26 मे रविवार रोजी मंडणगड तालुक्यातील पालवणी जांभूळनगर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धपुतळ्याचे उद्घाटन समारंभ सोहळा ज्येष्ठ कार्यकर्ते दत्ताराम दिनकरराव गुजर यांच्या शुभ हस्ते आणि शिवसेना उपनेते आणि व्याख्यानकार नितीन बानगुडे पाटील सर आणि दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रम प्रसंगी उपजिल्हाप्रमुख विजयराव जाधव, दापोली नगर पंचायत नगरसेवक दापोली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर, मंडणगड तालुका प्रमुख संतोष गोवळे, महिला संघटिका ज्योती विचारे, दापोली नगरपंचायत नगराध्यक्ष ममताताई मोरे, फुरुस विभाग प्रमुख दत्ता भिलारे, मंडणगड उपजिल्हा अधिकारी गणेश भिल्लार, स्वप्नील पाटील तसेच पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ, शिवसैनिक कार्यकर्ते, श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली महाड पंचायत समितीचे माजी उपसभापती सुहेब पाचकर हे गेली अनेक वर्षापासून शिवसेना पक्षात एकजुटीनं काम करत आहेत. दासगाव फाडी पट्ट्यात विकास कामांचा झंझावात त्यांनी सुरूच ठेवला असून जनतेच्या मनामध्ये त्यांनी आपला ठसा उमटवलाय. रविवार दिनांक 26 मे रोजी महाड पंचायत समितीचे माजी उपसभापती सुहेब पाचकर यांचा 39वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी असंख्य कार्यकर्त्यांनी आणि महिला वर्गांनी सुहेब पालकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. हजारोंच्या संख्येने शिवसैनिक यावेळी उपस्थित होते. त्यांनी पंचायत समितीचा तिकीट दिला. तिकीट दिल्यानंतर मी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी 410 मतांनी विजय झालो. विजय झाल्यानंतर पहिले पडतं म्हणा ह्या तालुक्याचा उपसभापती पद बघून सन्माननीय आमदार साहेब गोगावले कुटुंब आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने भेटला. खऱ्या अर्थाने आज ह्या विभागामध्ये प्रत्येक जाती धर्मामध्ये काम करण्याची संधी या ठिकाणी मला भेटली. 5 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून मी काम केलं या विभागामध्ये, परंतु आमदार साहेबांनी जी माझ्या पाठीची ताकद दिली त्या ताकदीचा अगदी पूर्णपणे फायदा करून माझ्या संपूर्ण कुणबी समाज असो, बौद्ध समाज असो, आदिवासी समाज असो, मराठा समाज असो, इव्हन मुस्लिम समाज असो, मी संपूर्ण समाजासाठी जितके आमदार साहेबांच्या माध्यमातून मला कामाकरती आली ही 5 वर्षाच्या कारकिर्दीत केली
येणाऱ्या काळात सुद्धा आपल्या सर्वांचा आशीर्वाद जर माझ्या पाठीशी असेल तर ह्या विभागामध्ये नक्कीच कामाच्या स्वरूपामध्ये आणखी विकास कामं आणून करायची जिम्मेदारी सन्माननीय आमदार साहेब आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आज या ठिकाणी देतो. आज ह्या ठिकाणी मी आपले खरोखर मनापासून आभार व्यक्त करतो की आपण ह्या ठिकाणी खऱ्या अर्थाने छोटीशी जागा आहे परंतु आपला हा एवढा प्रेम पाहून खऱ्या अर्थाने आज मी भरभरून आलो. या ठिकाणी 26 मे हा महत्त्वाचा दिवस म्हणजे आमदार भरतशेठ गोगोले यांच्या नेतृत्वाखाली 2017 पासून हा झंझवता या खाडीपट्ट्यामध्ये काँग्रेस हा नास्ताभूत करणारे एक नेते एक युवा कार्यकर्ते आदरणीय सोएबजी पाचकर साहेब या ठिकाणी यांचा वाढदिवस साजरा करत असताना या ठिकाणी प्रत्येक वाडी वस्तीमध्ये यांनी 15 वर्षामध्ये विकासाची गंगा आणलेली आहे आणि विकासाच्या जोरावर या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देताना सर्व मुस्लिम समाज, बौद्ध समाज, मराठा समाज, आदिवासी समाज, कुणबी समाज या ठिकाणी मला वाटतं हजारोच्या संख्येने उपस्थित होते. या ठिकाणी असाच झंझावता त्यांनी कायम ठेवावा, आदरणीय भरतशेठ गोगोले यांच्या नेतृत्वाखाली चांगले काम करत राहावे यासाठी आम्ही मी माझ्या पक्षाच्या वतीने यांना शुभेच्छा देतो. जय भीम, जय महाराष्ट्र. आणि तुम्ही पाहायला गेलात तर आज सुवेभाई पाचकरांचा 39वा वाढदिवस आणि वाढदिवस साजरा करत असताना कुठल्याही प्रकारे आम्ही ठरवलं नव्हतं की वाढदिवस साजरा करायचा म्हणून. आजची ही गर्दी पाहताय तुम्ही, अशी गर्दी आहे की ह्या आवारामध्ये लोकं बसायला जागा नसून रोडवरती लोकं उभी आहेत. म्हणजे ह्या गर्दीवरून दिसून येतं की सुहेब पाचकरांवरती ह्या विभागामध्ये किती प्रेम आहे आणि त्याचं कारणही तसंच आहे. कारण हा असा आमचा युवा नेता, कारण सामान्यातल्या सामान्य जनतेपासून एकदम सर्वांपासून मिळून मिसळून राहणारा सर्व धर्म समभाव आणि सर्व समाजामध्ये यांचे अशी संपर्क आहे त्या पद्धतीने त्यांचं काम चालू आहे. पाहायला गेलो तर 1917 साली या विभागाची हा विभाग होता हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जाणारा. 1917 साली आमदार साहेबांनी सुहेबभाईंवरती ह्या विभागाची जबाबदारी दिली आणि पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून येऊन खऱ्या अर्थाने या विभागाचं नेतृत्व त्यांनी चांगल्या प्रकारे केलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये या विभागातील जनतेचं त्यांच्याकडून बऱ्याचशा अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा पूर्णही करतील. त्याच पद्धतीने या समाजामध्ये प्रत्येक समाजामध्ये ते काम करत आहेत त्या पद्धतीने ते काम करत राहतील असं सर्व आलेल्या लोकांचं या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देताना आपल्याला मनोगत पाहायला मिळालं. आता वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी.